दृष्टिहीन असूनही या मुली लिलया योगा करत आहेत. विशेष म्हणजे या दृष्टिहीन मुली रोपवरील म्हणजेच दोरीवरील योगासनं अगदी सहज करतात. शवासन, शीर्षासन, एकपाद शिरासन, पद्मासन, पश्चिमोत्तानासन, नटराजासन अशी विविध आसनं या दृष्टिहीन मुली सहज करतात. योगामुळे या मुलींमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास आणि सकारात्मकता निर्माण झाली असून सुरुवातीला योगा करण्याचं आव्हान वाटणाऱ्या या मुलींमध्ये आता योगा म्हटलं की एक वेगळीच ऊर्जा सळसळते. रोपवरही आपल्याला जी जमिनीवर आसनं करतो आपण, जसं की उदाहरणार्थ धनुरासन, पद्मासन, एकपादशीरासन, शवासन, इतर जे आसनं आहेत आपण बरीचशी आसनं रोपवरही करू शकतो. त्यामुळे जो फायदा योगा करून आहे तोच रोपवरही ती आसनं केल्यामुळे तितकाच फायदा आपल्याला मिळतो. मला लहान असताना रोप देशपांडे सरांनी शिकवला. आम्हाला सुरुवातीला खूप भीती वाटायची की रोप कसा करणार, ती दोरी आणि आम्ही दोरीवर आम्हाला स्वतःला कसं सांभाळू शकणार. पण सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जरी ब्लाइंड असाल तरी तुम्ही करू शकता. सरांनी आम्हाला हाताला पकडून शिकवलं. योगा केल्यावर दिवसभर थकवा येत नाही, अजून मन आनंदी राहतं, अभ्यासात कंटाळा कधीच येत नाही. दादर मधील कमला मेहता अंधशाळेतील या मुली आहेत. समर्थ व्यायाम मंडळाचे प्रमुख आणि योगतज्ञ उदय देशपांडे यांनी या मुलींना योगामध्ये पारंगत केलंय. अंध मुलींना शिकवताना त्यांना काही दिसणार नाही, कमन दाखवण्याचा काही फायदा नाही. आणि त्यामुळे प्रत्येक कृती शब्दामध्ये बद्ध करून की तुमच्या समोर रोप आहे, हाताने रोप पकडा, मग डावा पाय आतमधून घाला, अंगठ्यात रोप पकडा, मग वरती चढा, मग उजवा पाय वरती फिरवून लावा, अशी प्रत्येक ती कृती आहे ती शब्दामध्ये बद्ध करून त्यांना सांगावी लागली. आणि त्यांचं एक ग्रास्पिंग खूप चांगलं असतं, आकलनशक्ती खूप चांगली असते, त्यामुळे जे काय आपण सांगत जाऊ त्याप्रमाणे ते करत जातात. दृष्टी असलेल्या व्यक्तीही एवढ्या सहजपणे रोप आसन करणार नाहीत एवढ्या या दृष्टीहीन मुली रोप आसनमध्ये कौशल्य बाळगून आहेत. म्हणूनच या मुलींचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.